नमस्कार सगळ्यांना, आज आपण उपवासाची भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। पण त्याआधी सध्या नवरात्री उत्सव चालू आहे, तर सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। या व्रतासाठी केली जाणारी उपवासाची भेंडी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला आपण रेसिपी बघूया। इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे। ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून आणि मग नंतर अशी बारीक कापून घेतलेली आहे। तुम्ही भेंडी थोडी मोठ्या आकारामध्ये सुद्धा कापू शकता। मी इथे अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली आहे। आता ही 1/2 किलो भेंडी आहे, त्यासाठी मी एक छोटी वाटी भरून शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे। हा कूट मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलाय। तुम्ही जर मिक्सरला लावला तर थोडासा जाडसरच वाटून घ्या। इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या तुम्ही जसं तिखट खाता त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। इथे 1 चमचा जिरी आहे, छोटा चमचा। आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली। कढई गरम झाली आहे, त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे 1 चमचा। तुम्ही जे उपवासासाठी तेल वापरता ते तेल वापरू शकता, किंवा तुपाचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता। मी इथे 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही सर्वात आधी जिरी घालून घ्यायची आहे। जिरी थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्ही जसं तिखट खाता त्यानुसार मिरची घेऊ शकता। मिरची थोडीशी परतली की त्याच्यामध्ये आपल्याला ही बारीक कापलेली भेंडी घालायची आहे। ही भेंडी मी 1 ते 1.5 मिनिटं फुल गॅसवर आधी परतवून घेते। आता भेंडी थोडीशी परतवून घेतलेली आहे। मी याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी ही भेंडी कमी गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मी मध्ये एकदा चेक करून घेते, कारण भेंडी खाली लागू नये म्हणून। भेंडी तशी लवकर शिजते, शिजायला जास्त वेळ लागत नाही। मी पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे ह्याच्यावर आणि 1-2 मिनिटं पुन्हा शिजवून घेणार आहे। हे पहा, आता मी झाकण काढून घेतलेलं आहे। याच्यावर मी मीठ घालते, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मी आता मध्यम गॅसवर ही भेंडी 2 मिनिटं शिजवून घेणार आहे, म्हणजे भेंडी चिकट होणार नाही। पुन्हा आता आपण ह्याच्यावर झाकण नाही ठेवणार आहोत। मध्यम गॅसवर मी ही भेंडी आता परतवून घेते। हे पहा, भेंडी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे आपली। आता लास्टला मी ह्याच्यावर दाण्यांचा कूट घालून घेते आहे। आणि हा कूट घातल्याच्या नंतर आपण फक्त 1/2 मिनिट परतवून घेणार आहोत, किंवा ह्याच्यावर झाकण सुद्धा ठेवून शिजवून घेऊ शकता तुम्ही। हे पहा, मी 1/2 मिनिट झाकण ठेवलेलं। आता ही भेंडी आपली रेडी आहे। मी गॅस बंद केला आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे। हे पहा, मस्त लागते खायला। भगरीच्या भाकरीसोबत तुम्ही बनवून बघा। रेसिपी जर तुम्हाला ही आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।